खासगी असो वा सरकारी नोकरीसाठी आता चारित्र्य पडताळणी दाखला बंधनकारक झालाय. अर्जदाराला आता आपले सरकार पोर्टल वरून ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज केल्यावर पोलीस ठाण्याकडून CCTNS द्वारे क्राईम अँड क्रिमिनल ट्रेकिंग नेटवर्क सिस्टीम याच्यावर गुन्हा दाखल आहे की नाही याची पडताळणी होते. अर्जासोबत केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड, एक फोटो लागतो. त्यानुसार संबंधिताला 7 दिवसात त्या पोलीस ठाण्याकडून दाखला दिला जातो. पोलीस ठाण्याकडून अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून रू होऊन येतो. त्यावेळी त्या ठिकाणी 24/7 या संकेतस्थळावरून संबंधित व्यक्तीची पुन्हा एकदा पडताळणी होते. त्यानुसार गुन्हा दाखल असल्याची किंवा नसल्याची नोंद त्या दाखल्यावर केली जाते. त्यानंतर तो अर्ज पुन्हा संबंधित पोलीस ठाण्याला पाठवला जातो. तत्पूर्वी अर्जदार एखादा व्यक्ती जिवंत आहे की मृत याची खात्री करण्यासाठी त्याला पोलीस ठाण्यातही बोलावून घेतलं जातं. त्यानंतर 7व्या दिवसापूर्वी चारित्र्य पडताळणीचा दाखला दिला जातो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.